हाय फ्रेंड्स, युक्ता ब्युटी किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत। तर 15 मिनिटांमध्ये सुखद चिकन झटपट कसं होणार ती रेसिपी आपण आज पाहणार आहोत। तर चला स्टार्ट करूयात। तर आपल्याला सुखद चिकन बनवण्यासाठी साहित्य घेतलेले मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, आलं लसूण पेस्ट, टॅमॅटो आणि ते मसाले घेतलेत मी, गरम मसाला, तिखट मसाला आणि हळद। फ्रेश चिकन घेतलं मी 1/2 किलो। तर चला स्टार्ट करूया आपण रेसिपी। तर इथे आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचंय। तर आपल्याला कांदा टाकून घ्यायचंय, टॅमॅटो टाकून घेऊयात आपण, ते छान पैकी असं हलून घेऊयात। त्यानंतर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट आहे ती 2 चमचे घ्यायचे। हे अद्रक लसूण पेस्ट सुद्धा असे मस्त छान पैकी मिक्स करून घेऊयात। तर आपलं अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा टॅमॅटो चांगला फ्राय झालेला आहे, त्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे। तर याच्यामध्ये मी लाल तिखट घेते 1 चमचा। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घेऊ शकता। गरम मसाला मी 2 चमचे घेणार आहे। हळद 1/2 चमचा घेतलाय। हे छान पैकी आपण मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपण फ्रेश चिकन घेतलं होतं ते टाकून घेऊयात 1/2 किलो। तर चिकन छान पैकी आपण हलवून घेतलेलं आहे। तवी पुरती मीठ टाकून घेऊयात। पुन्हा आपण एक छान पैकी हलून घेऊयात। कोथिंबीर टाकून घेऊयात। तर आपलं चिकन सुकं चिकन आता एक शिजण्यासाठी 1-10 मिनिटं ठेवूयात झाकण ठेवून। आणि हे वाफेवरती शिजून घ्यायचंय, कारण की मीठ टाकल्यामुळे त्याला पाणी सुटतं चिकनला, त्यामुळे पाणी टाकायची गरज नाही आपल्याला। तर एक बारीक गॅसवरती आपण 10 मिनिटं शिजून घेऊयात चांगलं चिकन। तुम्ही पाहू शकता कसं चिकनला कसं पाणी सुटलेलं आहे, तर आपलं चिकन शिजत आलेलं आहे। तर अजून एक 5 मिनिटं ठेवून देऊयात आपण झाकण। तर आपलं हे सुकं चिकन रेडी झालेलं आहे, तो शिजलेलं आहे, तर आपण चेक करूयात। पाहू शकता चिकन आपलं शिजलेलं आहे। तर आपला सुकं चिकन फ्राय तयार आहे।